हॅलो, मी डॉक्टर सारिका. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या प्रेग्नन्सी सिरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. जसं की आपण प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज पाहत आहोत, ज्यामध्ये आज आपण प्रेग्नन्सीचा 10वा आठवडा 10 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. जसजशी तुमची प्रेग्नन्सी पुढे जाते तसतसे तुम्हाला खूप सारे प्रश्न पडायला लागतात. तुमचे प्रेग्नन्सीचे लक्षणं कमी होतात, पण दुसरे अदर काही सिम्पटम्स जे आहेत ते तुम्हाला समोर यायला लागतात. अशातच गर्भवतीला प्रश्न पडतो, माझ्या बाळाचं वजन किती वाढलं असेल, माझं वजन किती वाढायला पाहिजे, मला पोट कधी दिसायला लागेल. खूप सारे असे प्रॉब्लेम्स असतात प्रेग्नन्सीमध्ये जे तुम्हाला जाणवतात. मग ह्या सर्वच प्रॉब्लेम्स जे आहेत, बाळाची वाढ कुठपर्यंत आली, आईमध्ये काय बदल होतात, आईमध्ये कोणते सिम्प्टम्स दिसतात, तुम्ही कोणत्या टेस्ट, कोणत्या सोनोग्राफी कधी करून घ्यायच्या, प्रेग्नन्सीमध्ये काय केअर घ्यायची, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय प्रयत्न करायचे, आणि प्रेग्नन्सी केअर टिप्स आणि एक्झरसाईज टिप, डाएट टिप्स देखील आपण या व्हिडिओजमधून पाहत आहोत. त्यामुळे आपली प्रेग्नन्सी वीक बाय वीक ही सिरीज पाहायला मिस करू नका, तुमच्या मैत्रिणीसोबत देखील शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात व्हिडिओ. हा प्रेग्नन्सीचा 10वा आठवडा खूप महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये तुमच्या बाळाचे इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन पूर्ण तयार झालेले असतात, त्याचे फंक्शन देखील सुरू झालेले असतात. म्हणजे एकंदरीत तुमच्या या आठवड्यामध्ये पूर्ण बाळ तयार झालं आहे, त्याची एम्ब्रियो स्टेज संपून ते आता फिटस झालं आहे. मेन म्हणजे तुमच्या बाळाचे या आठवड्यामध्ये जे कार्टिलेज आहेत, मसल म्हणजे बोन मसल्स, जास्त प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते. मग त्यासाठी तुम्हाला डाएटसुद्धा देखील व्यवस्थित घेणं गरजेचं आहे, ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. बाळाचे जॉईंट जे आहेत ते पूर्ण तयार झालेले असतात, आणि विशेष म्हणजे ते आता फ्लेक्स देखील होतात, म्हणजे बाळ जॉईंटमधून त्याची हालचाल या वीक्समध्ये सुरुवात करतं. 10व्या आठवड्यामध्ये तुमच्या बाळाचे पुढे भविष्यामध्ये जेव्हा दात येणार आहेत, त्याचे जे टीथ बड असतात ते याच वीकमध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात होते. म्हणजे बाळाला त्याच्या फेसमध्ये देखील व्यवस्थित आकार यायला सुरुवात झालेली असते. मग अशा प्रकारे 10व्या आठवड्यापर्यंत तुमचं बाळ इथपर्यंत त्याची वाढ झालेली असते. यापुढे बाळाचे जे असतात कार्टिलेज मसल आणि बोन्सची डेव्हलपमेंट होत राहते, आणि फंक्शनल ऑर्गन जे असतात त्यामध्ये देखील आणखी फंक्शन ॲड होत जातात, ते आणखीन इम्प्रूव्हमेंट होते त्याच्या. आता अशी वाढ बाळाची पुढे होत राहणार आहे. आता बाळाची साईज किती असणार आहे, तर बाळ तुमचं आता 3 ते 4 सेंटीमीटर इतकं वाढलेलं आहे, आणि बाळाचं वजन जे आहे ते 4 ते 5 ग्रॅमपर्यंत आहे. आईचं वजन जे आहे ते 3 मंथनंतर जास्त कन्सिडर केलं जातं, आणि आईचं जे पोट आहे ते या वीक्सपासून थोडंसं राऊंडेड गोलाकार वाढायला लागतं. आता बाळ इथपर्यंत खूप छानपैकी वाढलेलं आहे, तर मग बाळामध्ये आईमध्ये देखील आईचं गर्भाशय जे आहे ते बाळाच्या वाढीसाठी देखील वाढतं आहे. आता आईमध्ये काय बदल होतात, तर आईचे जे लक्षणं आहेत मॉर्निंग सिकनेस वगैरे आहे ते पूर्णपणे आता कमी झालं आहे. आईला आता खाणं बऱ्यापैकी जात आहे, आणि अदर जे सिम्प्टम्स आहेत मूड स्विंग म्हणा किंवा फूड क्रेविंग म्हणा ते देखील थोडे थोडे कमी झाले आहे. आणि सध्याच्या 10 वीक्समध्ये काही लेडीज ज्या आहेत त्या एकदम नॉर्मल ज्या लेडीज आहेत त्यांच्यासारख्या आता सध्या आहेत, कारण पूर्ण कोणतेही लक्षणं काही लेडीजमध्ये या वीक्समध्ये पर्टिक्युलरली जाणवत नाही. पण काही लेडीज ज्या आहेत त्यांना पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मॉर्निंग सिकनेसचा त्रास राहतो, पण 70% केसेसमध्ये 10 वीक्सला पूर्ण जे लक्षणं आहे प्रेग्नन्सीचे, अर्ली प्रेग्नन्सीचे लक्षणं आहेत ते एकदम कमी होण्यास सुरुवात झालेली असते, किंवा बहुतेक स्त्रियांमध्ये ते पूर्णपणे बंद होतात. आता मेन आईला या वीक्समध्ये काय नवीन दिसणार आहे, तर आईचं जे पोट आहे ते आता राऊंडेड शेपमध्ये दिसायला लागलं आहे. आता बाळ पूर्ण वाढतं आहे, त्याचे फंक्शन सुरू झालेत, इंटरनल एक्सटर्नल ऑर्गन सगळे तयार झालेत, बाळाचे कार्टिलेज वगैरे आता वाढायला लागलेत, मग बाळाला सर्क्युलेशन जास्त व्हायला लागले. मग तुम्हाला या वीक्समध्ये सर्क्युलेशन जास्त झाल्यामुळे तुम्हाला सर्क्युलेटरी सिम्प्टम्स या वीक्समध्ये दिसणार आहेत. सर्क्युलेटरी सिम्प्टम्स म्हणजे ब्लड फ्लो जास्त होत आहे, तर तुम्हाला फिजिबल व्हेन्स किंवा लिगामेंटमध्ये पेन असू शकतं. ज्या स्त्रिया आहेत त्यांना जास्त हेवी वर्क करावं लागतं, त्यांच्यामध्ये डायलेटेड व्हेन्स दिसायला लागतात, व्हेरिकोज व्हेन वगैरे आपण त्याला म्हणतो, अशा प्रकारचे लक्षणं तुम्हाला आता नवीन या वीक्सपासून दिसायला लागतात. जास्त थकवा येणं किंवा धाप लागणं किंवा चक्कर येणं यासारखे सिम्प्टम्स दिसतात, कारण तुमची सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ती जास्त वर्क करते. आता बाळाच्या वाढीसाठी जास्त ब्लड त्याला पुरवणं गरजेचं आहे, आणि अशातच या सर्क्युलेशनमुळे तुम्हाला चक्कर येणं, डिझीनेस जाणवणं, फेटनेस जाणवणं, चक्कर आल्यासारखं जाणवणं, डोळ्यापुढे थोड्याशा अंधाऱ्या आल्यासारखं वाटणं, अशा प्रकारची लक्षणं आईला या वीक्समध्ये प्रॉमिनंटली दिसतात. नवीन एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वीक्सपासून आईला जे पांढऱ्या अंगावरून प्रेग्नन्सीमध्ये जातं व्हजायनल डिस्चार्ज जो असतो तो थोडा थोडा वाढायला लागतो. आईला थोडंसं ओलं ओलं खाली वाटतं, आणि आता हे थ्रू आउट प्रेग्नन्सी तुम्हाला राहणार आहे. आपण प्रेग्नन्सीमध्ये व्हाईट जो डिस्चार्ज जो होतो त्याच्यावरती एक पूर्ण डिटेल व्हिडिओज पाहणार आहोत. तर मग हा जो व्हाईट डिस्चार्ज आहे, व्हजायनल डिस्चार्ज आहे, तो तुम्हाला विदाऊट जळजळ, तिथे काही तुम्हाला फंक्शन नाही, एकदम नॉर्मल क्लिअरी जो होतो आहे एकदम व्हाईट कलरचा, कोणताही ग्रीनिश नाही, ब्लडिश नाही, अशा पद्धतीचं जर तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज होतो आहे तर तोच नॉर्मल आहे.
जर यामध्ये तुम्हाला काही बदल होतात, वास येतोय, इचिंग होते, तिथे जळजळ होते, त्यामुळे तुम्हाला थोडाफार ताप वाटतोय, तर तुम्ही हे डॉक्टरांशी कन्सर्न करणं गरजेचं आहे. कारण UTI, वजायनल डिस्चार्ज हे सर्व प्रॉब्लेम्स प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त त्रासदायक ठरतात. सारखं सारखं वॉशरूमला जावं लागतं किंवा ह्या वजायनल डिस्चार्जमुळे योनी मार्गाची स्वच्छता जर तुम्ही व्यवस्थित ठेवली गेली नाही तर तुम्हाला UTI होण्याची देखील शक्यता असते. आणि तिथे डायलेटेड व्हेन झालेलं असतात, जे पेल्विक ऑर्गन असतात, खालची जी योनी मार्ग असतो तिथे जास्त सर्क्युलेशन होत असतो, गर्भाशयाचा दाब खाली पडत असतो, त्यामुळे तुमची जी योनी असते, जो भाग असतो योनीचा, तो थोडाफार सुजल्यासारखा वाटतो आणि त्यामुळे तुम्हाला तिथे जास्त इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये थोडं थोडं ओलं राहतं, त्यामुळे देखील तुम्हाला ते इचिंग वाटते. त्यामुळे तुम्ही UTI-मध्ये व्हजायनल डिस्चार्जमध्ये योग्य ते फरक ओळखणं गरजेचं आहे आणि तसं तुम्ही डॉक्टरांशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे. आता नेक्स्ट म्हणजे डाएट्स. आता या वीक्समध्ये बाळाचे जास्त कार्टिलेज, मसल्स आणि बोन्स वाढणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला विटॅमिन, आयर्न, प्रोटीन डाएट जास्त घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर मटण, अंडी व्यवस्थित शिजवलेलं तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर कडधान्य हा बेस्ट ऑप्शन तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता. पनीर घेऊ शकता, दुधाचे जे पदार्थ आहेत ते घेऊ शकता. दूध आहारामध्ये तुम्ही कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे, कारण कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न तुम्हाला ज्या पदार्थातून भेटणार आहे ते सर्व पदार्थ तुम्ही या आठवड्यामध्ये घेणं गरजेचं आहे. योनी मार्गाची हेल्थ व्यवस्थित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये तुम्ही पाणी प्यायचं आहे, नारळ पाणी घ्या, ग्लुकोज पाणी घ्या किंवा साधं पाणी घ्या, त्यामुळे तुम्ही तुमची योनी मार्गाची जी हेल्थ आहे ती व्यवस्थित राहणार आहे, तुम्हाला UTI-चा त्रास हा कमी होईल. आता या वीक्सपासूनच तुमचं जे गर्भाशय आहे ते आता एक्सपांड होत चालणार आहे, कारण आता बाळ वाढतच जाणार आहे, तर ते तुमची जी स्किन आहे ती ओढल्यासारखी वाटणार आहे, त्यामुळे तुम्हाला थोडंसं ओबडॅमिनल पेन देखील जाणवण आणि स्ट्रेच मार्क पडायला देखील या वीक्सपासून सुरुवात होते. जस एक पर्सनल टिप इथं मी सांगणार आहे की स्ट्रेच मार्क होऊ नये म्हणून जर तुम्ही या वीक्सपासूनच मी माझ्या दोन्ही प्रेग्नन्सीमध्ये ॲलोवेरा जेल आणि खोबऱ्याचं तेल या दोन्हीपैकी कोणत्याही ऑइलने दिवसभरातून 2 ते 3 वेळा पोटावरती मालिश करायची. म्हणजे मला इचिंग सेन्सेशन जाणवायचं तर मग इचिंग सेन्सेशन जेव्हा जेव्हा जाणवायचं, दिवसातून 2 ते 3 वेळा मी ॲलोवेरा जेल किंवा आपलं साधं जे व्हॅसलिनचं बॉडी लोशन आहे ते यूज केलं. कोणतेही महागडे प्रोडक्ट मी त्यावेळेस यूज केले नाही. दोन्ही प्रेग्नन्सीच्या वेळेस माझं फर्स्ट बेबी 3 किलोचं होतं, सेकंड बेबी 3.5 किलोचं होतं, पण तरी देखील मला एकसुद्धा स्ट्रेच मार्क आलेला नाही, फक्त ह्या छोट्याशा टिप्समुळं. ॲलोवेरा जेल आणि नॉर्मल आपलं जे व्हॅसलिनचं बॉडी लोशन असतं ते तुम्ही याच वीक्सपासून 2 ते 3 वेळा लावायला सुरुवात करा. तुमची डिलेवरी होईपर्यंत तुम्हाला एकही स्ट्रेच मार्क्स दिसणार नाही. आता नेक्स्ट म्हणजे एक्झरसाईज टिप. तर एक्झरसाईज करायच्या आधी तुम्ही तुमच्या गायनेक्सशी कन्सल्ट करायचं आहे. तुम्हाला कोणती हाय रिस्क प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम्स नाही, तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती अगदी हेल्दी आहे. डॉक्टरांशी कन्सल्ट करा की तुम्ही प्रेग्नन्सी योगासनं एक्झरसाईज करू शकता का, कोणत्या करायच्या ते काय सगळं कन्सल्ट देखील करू. आपणही एक्झरसाईजचे व्हिडिओज पाहणार आहोत, पण तुम्ही ते डॉक्टर तुमच्या गायनेकॉलॉजिस्टची कन्सल्ट करणं गरजेचं आहे की मी योगासनं करायची आहेत की नाही. तुम्ही बटरफ्लाय पोज करू शकता आणि वॉकिंग करू शकता. आणि तुम्हाला हे ज्या एक्झरसाईज आहे ते नॉर्मल डिलिव्हरीसाठी तर महत्त्वाचे ठरणारच आहेत, पण आता जे तुम्हाला लक्षणं दिसतात, सर्क्युलेटरी जे चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये होत असतात, त्यासाठी तुम्हाला हे फायद्याचे ठरणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची टिप्स म्हणजे आता या 10 वीक्समध्ये तरी तुम्हाला कोणत्या ब्लड टेस्ट किंवा तुम्हाला सोनोग्राफी नाही, पण नेक्स्ट येणाऱ्या वीक्समध्ये महत्त्वाच्या सोनोग्राफीज आहेत आणि ब्लड टेस्ट देखील आहेत, त्या आपण ते 11th वीक्सच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या अशाच व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.